अक्षय तृतीयाच्या निमित्ताने पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज आंब्याची सुरेख आकर्षण रचना करून बाप्पांच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षय तृतीयानिमित्त आंब्याचा महानैवेद्य दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाला दाखवण्यात येतो. हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण अनाथाश्रम, वृद्ध आश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी अनेकांचे मोबाईल सरसावले होते. आंबा महोत्सव निमित्त मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 प्रसिद्ध गायिका आशाताई खाडीलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 ते 12 गणेश याग, दुपारी 12:36 भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा आणि रात्री 9 अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे. जय गणेश. आज अक्षय तृतीया, सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आता या ठिकाणी पहाटे आता स्वराभिषेकाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. प्रख्यात गायिका आशाताई खाडीलकर यांची स्वरपूजा ही गणरायांसमोर या ठिकाणी सादर होणार आहे. यानंतर 8 गणेशाग, त्यानंतर 12:36 इथे एक अद्वितीय बाप्पांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. आणि देवी शारदा आणि भगवान श्री गणेश यांचा विवाह सोहळ्याचा हा आजचा मुहूर्त आहे आणि तो आज दुपारी या ठिकाणी मोठ्या दिमागात संपन्न होणार आहे. आपण अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील सुप्रसिद्ध देसाई आंबेवाले यांचे संचालक श्री मंदार देसाई यांच्या वतीने बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य आज अर्पण करण्यात आलेला आहे. आणि आत्ता ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेकाने आपण पाहताय बाप्पांना तो सुरू आहे. भक्तांनी आपल्या माध्यमातून बाप्पांच्या महादर्शनाचा लाभ घ्यावा. आज अक्षय तृतीयेनिमित्त मंदिराला अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट आपण केलेली आहे आणि हा जो आंब्यांचा महानैवेद्य आज अर्पण केलेला आहे तो उद्या पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमधील रुग्णालयांना, वृद्धाश्रमांना, अनाथालयांना, दिव्यांग व्यक्तींना आणि गणेश भक्तांना आपण वाटणार आहोत. धन्यवाद. जय गणेश. आज आंब्यांची आरास केली आहे. अक्षय तृतीयेच्यामध्ये खूपच बाप्पाचं मनमोहक रूप दिसतं आहे. त्याचबरोबर स्वराभिषेक चालू आहे. ते पण सकाळीची खूप प्रसन्न सुरुवात झाली आहे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी. म्हणून मी नेहमीच दर्शनले असते बाप्पाच्या. आज खूप छान सुरुवात झाली दिवसाची. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.